गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणारी नववर्ष स्वागत यात्रा म्हणजे डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणीच असते. त्यातच यंदा स्वागत यात्रेचे 25वे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात निघणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासून गणेश मंदिर संस्थांतर्फे सामाजिक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरूच आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा कल्चरल स्ट्रीट अर्थातच सांस्कृतिक पद या कार्यक्रमाचा देखील आयोजन आज करण्यात आले. देशाची संस्कृती पारंपरिकता व नाविन्यता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गणेश मंदिर संस्थांतर्फे राबवण्यात आला. पर्यावरण दिंडीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. तरुण तरुणींनी आज या दिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषा करत सहभाग घेतला होता. गणेश मंदिर संस्थांनी आयोजित केलेल्या यात्रेचं हे 25वा वर्ष आहे आणि ह्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम डोंबिवलीतल्या सर्व वयोगटांसाठी करायचं असं आम्ही ठरवलं होतं आणि एक आगळं वेगळं काहीतरी करायचं आणि आपली जी संस्कृती आहे त्याचं जतन करून ती पुढच्या पिढीपर्यंत दाखवायची असेल तर एक सांस्कृतिक गोष्टींवर आधारित एक उपक्रम करावा म्हणून आज या सांस्कृतिक पथाचं आयोजन केलेलं आहे. आपण बघताच आहात की सकाळी जी काही आपल्या पर्यावरणाचा हा महत्त्वाचा विषय आहे, हा पर्यावरणाचा विषय घेऊन आम्ही पंचमहाभूतांची दिंडी इथे आयोजित केलेली आहे. डोंबिवलीतले तरुण लेझिम वादक आणि ढोलवादक ध्वज पदक घेऊन तिथे डान्स करत आहेत, सगळे नाचत आहेत आणि एक चांगला उत्साही वातावरण सकाळी महिला सर्व वयोगटातल्या इथे सामील झालेल्या आहेत. नागरिकही आता हळूहळू रविवारचा दिवस असून देखील बाहेर पडत आहेत. एक चांगल्या प्रकारचं वातावरण ज्या तिथे बाजूला काही सेल्फी पॉईंट्स केलेले आहेत तर त्या सेल्फी पॉईंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक गोष्टी दाखवल्या आहेत, जसं की जाता मुसळ त्याप्रमाणे आपली वाद्य लोकवाद्य जे आहेत त्याचं इथे प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धांमधले निवडक पारितोषिकांचे इथे पोस्ट देखील लावलेले आहेत, आपण पेपर्स लावलेले आहेत आणि पर्यटनाची काही स्थळं असतील तर त्याचे देखील सेल्फी पॉईंट्स आपण इथे तयार केलेले आहेत आणि आज संध्याकाळी देखील इथे श्रीधर फडक्यांचा गीतरामायणाचा कार्यक्रम आहे आणि 22 तारखेला होणारी ही यात्रा ही मोठ्या प्रमाणात आणण्याचे उत्साहवर्धक असेल आणि म्हणून नवीन वर्षाच्या आपल्या सर्व रसिकांना आणि दर्शकांना मी डोंबिवलीकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो, धन्यवाद.